उसरली ग्रुप ग्रामपंचायत येथील शेतकरी कामगार पक्षाचा सरपंच अतुल आनंद तांबे याला बुधवारी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेमुळे उसरली खुर्द परिसरासह पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेकापच्या सरपंच अतुल तांबे यानं कॉन्ट्रॅक्टरकडे पनवेल तालुक्यातील डेरवली येथील मातोश्री सोसायटी समोरील रस्ता तसंच डेरवली बस थांबा ते साई निकेतन पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाच्या मूल्यांकन दाखवल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारानं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली होती. आलेल्या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रिचुंबे येथे सापळा रचून तडजोडी अंती ठरलेली 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना शेकाप सरपंच अतुल तांबे याला बुधवारी 2:00 सुमारास रंगेहात पकडून ताब्यात घेतलंय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.